केगाव इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या कोविड सेंटर इथं सोवी सुविधांची वानवा असून आरोग्यास धोका निर्माण होत असल्याची तक्रार इथल्या कोविड पॉझिटिव्ह रुग्णांनी पालिका आयुक्तांकडे केली आहे. केगाव इथल्या पोलीस प्रशिक्षण केंद्र इथं कोविड सेंटर आहे. या इथल्या सेंटरमध्ये सुमारे 150 अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. दरम्यान कोविड सेंटरमधील वसतिगृह क्रमांक 2 साफसफाईचा अभाव तसंच नाश्ता आणि जेवण यांची वेळ प्रमाण आणि प्रत अयोग्य असल्यामुळं आजार कमी होण्याऐवजी बळवण्याचं प्रमाण वाढत चाललं आहे. यामुळं सर्व रुग्णांच्या जीवास धोका निर्माण झाला आहे. दररोज हा परिसर निर्जंतुकीकरण केला जात नाहीये, स्वच्छता केली जात नाही, तसंच इथल्या रुग्णास कोणत्याही प्रकारच्या सोयी सुविधा मिळत नाहीयेत. या संदर्भात अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता उडवा उडवीची उत्तर मिळत आहेत. या प्रकरणामुळे सर्व रुग्णांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. दरम्यान त्वरित उपाययोजना न झाल्यास सर्वस्वी सोलापूर महानगरपालिका प्रशासन याला जबाबदार असेल असंही इथल्या कोविड रुग्णांनी सांगितलं. आम्ही आलो त्या दिवशी रूम आल्याच्या आम्हाला जे रूम आहे ते दिलेले नाही आणि कसं करतात ज्या त्याच्या चांगल्या पेशंट आहेत त्यामध्ये आधी सिरियस पेशंट आणून टाकतात आणि त्या पेशंट तिथे उलट्या वगैरे केले तर त्याची स्वच्छता कोण करणार? आम्ही करायची का? आमची रूम आम्ही करायची. सॅनिटाईज फक्त गेटच्या बाहेर होतं आणि जसं तुरुंग खेळ टाकलं जातं तसं खेळ टाकलं जातं आणि ज्या नाश्ता ज्यावेळेस होतो नाकूच्या भिकाला जसं फेकतात तसं जर फेकतात म्हणजे आम्ही काही भिकार आहेत का? आम्ही गुन्हे केले तिथे नाही. सॅनिटायझर नाही, मास्क नाही, आम्ही आमचे स्वतःचे मास्क आहेत आणलेले. अजिबात चांगलं नाही. पाणी प्यायला बाहेर सोडा म्हटलं तर बाथरूम मधलं पाणी प्या. जेवण चांगलं साहेब चांगलं द्या म्हटलं तर जेवायचं जेवणानंतर उपाशी मारा असली भाषा वापरली आणि आम्ही ड्युटी राहणार तर दाखवलं असतं बघितलं असतं महाराजा धमके द्यायला सारखं द्यायले का मला आम्हाला आवाज घ्या प्रकारची सुरक्षित नाही. ड्युटीवर आहे म्हणूनच ठीक आहे. जर बाहेर आला तर बघतो तुम्हाला धक्केच देतो म्हणाला. पेशंट मानसिकरित्या आपण पेशंट आहे आपण पण नीट राहतो आपण डॉनच आहे गेटच्या बाहेर गेल्यानंतर पण त्यांनी ही भाषा वापरणं चुकीची आहे. अहो मला बी काय त्रास नाही. मी आजारी दिसतो का तुम्हाला कोणाला? शुगरचा पेशंट आहे, बीपीचे पेशंट आहे. सकाळ सकाळी 7:30 खाल्ला नाश्ता नाही काय नाही नाश्ता नाही काय नाही. आमचं सोडा आम्ही आमचं पप्पा दुसरीकडे शिफ्ट करा. एवढंच माझी विनंती आहे तुम्हाला. इथं तुमचं ट्रीटमेंट होत नाही आहे. जे पाहिजे ते होत नाही आहे तुमचं. प्लीज प्लीज तुम्ही दुसरीकडे शिफ्ट करा नाहीतर आमच्यासोबत पाठवा आम्ही काहीतरी करू. कारण वेळ गेले की कोणी काही करू शकत नाही. एवढंच विनंती आहे.